आपल्याकडे पावसाळा सुरू झाला की रस्त्यांची दुरवस्था नित्याची आहे। महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणाऱ्या JVLRची अक्षरशः चाळण झाली आहे। LNT फ्लायओव्हर संपताना तर रस्त्याची जी अवस्था आहे त्याला खड्डे म्हणणं अन्यायकारक ठरेल, कारण इथलं डांबरच वाहून गेलंय आणि उरली आहे ती फक्त रेती आणि त्यावर पेवर ब्लॉकनं केलेली दयनीय डागडुजी। त्यामुळे इथं दिवसभर वाहतूक कोंडी होते, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळणी। मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळण झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। मी सध्याला आहे पवई परिसरामध्ये आणि या पवई परिसरामध्ये जो JVLR रस्ता आहे त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। जर का हा LNT जवळचा ब्रिज बघायचा तर मोठ्या प्रमाणात इथं खड्ड्याचं साम्राज्य बघायला मिळत आहे आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात रहदारीचा सामना दररोज मुंबईकरांना करावा लागत असल्याचं चित्र आहे। एकूणच मागील अनेक दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याला डागडुजी म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला पेवर ब्लॉक्स टाकल्याचं बघायला मिळत आहे आणि इथं देखील तशीच काहीशी परिस्थिती आहे। जर का आपण हा आत्ताचा रोड बघितला तर हा JVLR कडनं म्हणजे जोगेश्वरीकडनं येणारा रस्ता आहे आणि या जोगेश्वरीकडनं येणाऱ्या रस्त्याच्या आपण थेट समोर बघू शकता मोठ्या प्रमाणात पेवर ब्लॉक जे आहेत ते टाकल्याचं दिसतं आणि ह्या पेवर ब्लॉकमुळे कुठंतरी जी रहदारी आहे ती देखील आपल्याला हळूवारपणे होताना बघायला मिळत आहे। ट्रॅफिक जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं। दुसरीकडे जर का बघायचं तर उतारावर मोठ्या प्रमाणात रस्त्याची चाळण झाली आहे आणि त्यामुळे इकडे देखील आपण हा जो जोगेश्वरीकडे जाणारा रस्ता आहे तिथं देखील आपण बघू शकता आहे मोठ्या प्रमाणात रहदारीचं चित्र आपल्याला दिसत आहे। आता मोठ्या सकाळची वेळ आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी नाही आहे, त्यामुळे एकूणच जो जसा जसा दिवस सरतो तसा तसा मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला रहदारी जी आहे ती बघायला मिळत असते। मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमचा सामना मुंबईकरांना करावा लागतो, त्यामुळे जर का तुम्ही दररोज JVLR वरनं प्रवास करत असाल तर अनेकदा तुम्हाला या LNTच्या रस्त्यावर रहदारीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ जो आहे तो वाया जाताना आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे मुंबई सारख्या या आर्थिक राजधानीमध्ये एकूण सध्याला नेमकं काय चित्र आहे तर आपण बघावं लागेल की एकूणच रस्त्याची चाळण जी आहे ती इथं झाल्याचं दिसतं आहे। नेमका आता प्रश्न असा आहे की इथं मेट्रोचं काम चालू आहे, दुसरीकडे हा ब्रिज कोणाच्या ताब्यात आहे, रस्ता कोणाच्या ताब्यात आहे असा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे काम कोण करणार असा प्रश्न देखील निर्माण झालाय। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।